उदय कुलकर्णी यांनी नांदगावचे कायमस्वरूपी तहसीलदार म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तहसीलचे तहसीलदार पद रिक्त होते. यापदी नायब तहसीलदार योगेश जमताडे यांनी प्रभारी तहसीलदार म्हणून चोख पद्धतीने कामकाज बघितले होते. सध्याच्या स्थितीमध्ये नांदगावमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. सूत्र हाती घेताच तहसीलदार कुलकर्णी यांच्या समोर आता कोरोना आजाराचे आव्हान असणार आहे. नांदगावसाठी उत्कृष्ट काम करायचे असल्याचे तहसीलदार कुलकर्णी यांनी न्यूज 15 मराठीशी बोलताना सांगितले. न्यूज 15 मराठीसाठी सचिन बैरागे, नांदगाव, नाशिक.